नमस्कार, सर्व डेलिश मराठी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुण्यात गेली 14 ते 15 वर्षांपासून भरणाऱ्या भीमथडी जत्रेची माहिती घेऊया. यावर्षी कोरोनामुळे ही जत्रा भरली नाही, आम्ही सगळ्यांनी खूप मिस केली, म्हणून आपण मागच्या वर्षीच्या भीमथडी जत्रेबद्दल माहिती घेऊया. भीमथडी जत्रेच्या गेटवर गेल्यावर गणपतीसमोर असतात तसे छान छान देखावे बनवलेले असतात. या वर्षी गेटवरच मस्त गावाकडे असते तशी झोपडी बनवलेली होती, बैलगाडी होती. झोपडी आणि बैलगाडी बघून मुलं एकदम खुश झाली. दरवर्षी वेगळी वेगळी थीम ठरवून गेटवर सजावट करतात. या वर्षी पंढरपूरच्या वारीचा देखावा होता. मस्त गेटवरच विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती, छोटंसं मंदिर, मंदिरासमोर छानशी रांगोळी काढलेली होती, तुळशी वृंदावन होतं, त्याच्यासमोर उदबत्ती लावलेली होती. तर गेल्या गेल्या हे सगळं बघून मन अगदी प्रसन्न झालं, खूप छान वाटलं. तिथून पुढे मागे स्टेजवरती छान भजन आणि कीर्तन पण चालू होतं. तिथे लगेच आम्हाला आदिवासींचा डान्स बघायला मिळाला. सुंदर आणि सिंक्रोनाइज पद्धतीने मस्त नाचत होते, मस्त एन्जॉय करत होते, त्यामुळे हा डान्स आम्हीही खूप एन्जॉय केला. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणारे देवीचे गोंधळी लोक, त्यांचा डान्स, त्यांची गाणी असं छान एन्जॉय करत होते मुलं. हे बघून फारच मस्त वाटतं. इतर वेळी आपल्याला हे सगळं बघायला मिळत नाही. तर हे गोंधळ ऐकून आणि गोंधळी बघून मुलांनाही मजा आली. तिथून थोडंसं पुढे गेलं की आम्हाला पोतराजही बघायला मिळाला. आमच्या लहानपणी आम्ही पोतराज बघितलेले आहेत, पण मुलांनी पहिल्यांदा बघितले. सगळ्या ग्राउंडवर मस्त रंगीबेरंगी सजावट होती. तिथे सायन्स बद्दल माहिती पण सांगत होते, म्हणजे मुलांना धमाल येईल अशा कितीतरी गोष्टी तिथे होत्या. इथे भरपूर लोक मेमरी म्हणून आपापलं स्केचही काढून घेत होते. महाराष्ट्रातील बचत गट, हस्तकला अशा गोष्टींना चालना मिळण्यासाठी भरपूर सारे स्टॉल्स असतात, त्यामुळे आम्ही मनसोक्त शॉपिंग केलं. छान रंगीबेरंगी बाहुल्या, पर्सेस, शॉल, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चप्पल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे कोल्हापुरी चप्पलांचा एक स्टॉल होता. त्यांनी काय करतात चप्पल चप्पल. आणि मुख्य म्हणजे तिथे समोरच एक आजी आजोबा हाताने आपल्या समोर कोल्हापुरी चप्पल कशी बनते ते दाखवतात. हे बघून आम्हाला तर खूपच मजा आली. आधी व्हिडिओ करते. आजी तर अशा तयार झाल्या होत्या की सगळे, त्यांना माहितीच होतं की सगळे जण त्यांचा फोटो काढणारच आणि त्यांचा व्हिडिओ पण करणार. तुम्हाला तिथे आणखी बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. दगडी जाते, तुळशी वृंदावन, खलबत्ते अशाही वस्तू मिळतात. तसेच वेताच्या वेगळ्या वेगळ्या वस्तू, टोपल्या पण होत्या. छान छान मातीची भांडी, कप अशा गोष्टी पण होत्या. इतर ठिकाणी न दिसणाऱ्या वेगळ्या वेगळ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतात. डायरेक्ट शेतकऱ्यांकडचे धान्याचे स्टॉल्स पण होते. या भीमथडी जत्रेचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फूड स्टॉल्स.
एवढे फिरून मस्त भूक लागलेली असते आणि तिथे भरपूर महाराष्ट्रीयन गावरान पदार्थांचे ऑप्शन्स होते, भरपूर स्टॉल्स होते. आत्तासुद्धा हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटतंय. चुलीवरचे मांडे, त्या बायका भराभरा मांडे बनवत होत्या. कितीही ऑर्डर येऊ द्या, पटापटा दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मांडे आपल्याला खायला मिळत होते. मांडे म्हणजे ॲक्च्युली मोठी अशी पुरणाची पोळीच असते. ती खापरावरती, म्हणजेच मला असं वाटतंय की तो मातीचा जो माठ असतो त्याच्यावरती भाजतात, म्हणून याची चव अप्रतिम लागते. एकतर चुलीवर बनवतात आणि माठावर भाजतात, तर त्याची चव पुरणपोळीपेक्षा थोडी वेगळी पण छान लागते. पुढचा स्टॉल होता खपली गव्हाची खीर. एका मोठ्या भांड्यामध्ये खपली गव्हाची खीर होती आणि बघता बघता त्या मुलीने खपली गव्हाच्या खीरीची अख्खी रेसिपी पण मला सांगितली. अच्छा, हे काय आणि गहू पहिले शिजवून घ्यायचे आणि नंतर गुळाचं पाणी आणि दूध मिक्स करायचं आणि वरून सगळे ड्राय फ्रुट्स वगैरे घालायचे आणि खपली गव्हाची खीर तयार होते. अच्छा, त्याला आठवायला असंच आठवायचं का त्याला? घोटत राहायचं म्हणजे चव येते जास्त. बर, अजून एक आकर्षक स्टॉल मला यावर्षी दिसला, तो म्हणजे उकडीचे मोदक. इथल्या बायका कितीतरी मोठ्या प्रमाणात उकडीचे मोदक भरा 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 बनवत होत्या आणि मी उकडीच्या मोदकांचे 3-4 प्रकार इथे बघितले. स्ट्रॉबेरी फ्लेवर, मँगो फ्लेवर आणि साधे उकडीचे मोदक, असे भरपूर प्रकारचे मोदक या बायका लीलया बनवत होत्या, पटापटा बनवत होत्या. मी तर इथे कळण्याची पुरी, भरीत, कुळीथाचे शेंगुळे अशा जरा वेगळ्या गोष्टी पण ट्राय केल्या. त्या एवढ्या अप्रतिम चवीच्या होत्या आणि भुकेच्या वेळी खाल्ल्यामुळे तुडुंब जेवलो, भरपूर शॉपिंग केली आणि संध्याकाळी मस्त घरी आलो. दर वीकेंडला मूवी आणि बाहेर जेवण्यापेक्षा हा जरा वेगळा अनुभव होता. अशी ही भीमथडी जत्रा प्रत्येकाने एक वेळ तरी जरूर ट्राय करायला पाहिजे. आम्ही तर दरवर्षी जातो, चान्स मिळाला तर तुम्ही नक्की भेट द्यायला पाहिजे. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? आवडला असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा रेसिपी टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.